स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। स्वातंत्र्य प्राप्तीकरिता ज्या वीर जवानांनी स्वातंत्र्य सैनिकांना आपले बलिदान देऊन या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याला या वर्षी 75वे वर्ष असल्याने अमृत महोत्सवी वर्ष म्हणून भारत सरकारने घर घर तिरंगा हर घर तिरंगा असा आदेश दिला असून या आदेशाचे पालन करून भारतातील तमाम नागरिकांनी आपापल्या बंगल्यावर घरावर झोपडीवर एवढंच काय कापडी पाल ठोकून राहिलेल्या लोकांनीही आपल्या पालावर तिरंगा झेंडा फडकवून तिरंग्याला मानवंदना देऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आनंदाने सहभागी झाले आहेत। सहकारी संस्था शासकीय कार्यालय ग्रामपंचायती यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेऊन यातील कर्मचारी यांनी रात्रंदिवस झटून आकर्षक रंगरंगोटी करून तिरंगी रंगात रोषणाई केली आहे असे सगळीकडे चित्र दिसून येत आहे। यात कुरळप पोलीस ठाणेही मागे राहिले नाही। कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई केली असून यासाठी सर्व पोलीस कर्मचारी यांनी मेहनत घेऊन पोलीस ठाण्याचे देखण्या रूपात रूपांतर केले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव या पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून कुरळप पोलीस ठाणे हायटेक पोलीस ठाणे बनवले आहे। या अगोदर या पोलीस ठाण्यात कित्येक अधिकारी कर्मचारी येऊन गेले पण त्यांच्या हातून असे काहीच घडले नव्हते असे या परिसरात बोलले जात आहे। दीपक जाधव यांनी त्यांचे सहकारी यांच्या मदतीने आकर्षक पोलीस ठाणे बनवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला आहे। या कामात PSI विजय पाटील सहाय्यक पोलीस फौजदार गजानन फौजदार पोलीस नायक भूषण महाडिक अनिल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव भोसले पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब ढोले सचिन मोरे यांनी मौलाचे सहकार्य करून पोलीस ठाण्याला देखणे स्वरूपात सजवले आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी आनंदा कांबळे तांदुळवाडी।